औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेत्या विजया रहाटकर, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित होते. तर जिल्ह्यामध्ये सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली असली तरी भाजपच्या गोटात मात्र यामुळे अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. त्यावर लवकरच तोडगा काढू असं मत खैरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या विजय रहाटकर होत्या, तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते. सगळ्यात आधी तुम्हाला विचारतो, काय सांगाल, कुठले ध्येय घेऊन आज तुम्ही हा अर्ज दाखल केला? आज खऱ्या अर्थानं मला शिवसेना प्रमुखांची आठवण येते. ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला छोटा कार्यकर्त्यापासून या पदावर आणून ठेवलेलं आहे, आणि आज पुन्हा एकदा मी तिसऱ्यांदा फॉर्म भरतो आहे. शिवसेना, भाजप, सर्व आमचे जे युतीचे घटक आहेत ते आज माझ्याबरोबर आहेत. विजय निश्चित आहे, सर्वांचा साथ आहे, आणि जी मोदी साहेबांना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रातमधली सत्ता, देवेंद्र फडणवीसला अपेक्षित असलेली सत्ता, उद्धव साहेबाला अपेक्षित सत्ता, ही प्रचंड मताने निवडून सीटं तर येणारच आहेत. त्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा असेल, खारीचा वाटा म्हणा किंवा मोठा वाटा म्हणा, पण तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू, आणि निश्चित हा विजय हा शिवसेना प्रमुखाला समर्पित असेल. नक्कीच, काय सांगाल, एकूणच औरंगाबाद आणि संपूर्ण मतदारसंघांचं जर चित्र बघितलं तर युतीमुळं, युतीसमोर नेमकी काय आव्हानं तुम्हाला वाटतात? नाराजीचा सूरही दुसरीकडे आहे. नाही, सगळ्यात पहिली अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमच्या मित्रपक्षांची आमची युती अभेद्य आहे. मी या सगळ्यामध्ये जसं आता संजयजींनी सांगितलं ती माननीय बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही उत्तम पुढे चालले आहोत. आमचे मित्रपक्ष आमच्यासोबत आहे आणि आज इतकं उत्तम काम दोनही सरकारांना केलेलं आहे की त्यामुळे यावेळेला कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा उत्साह बघता अब की बार 220 क्रॉस हे अगदी पक्क आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माझ्यासोबत आहे. सर, काय सांगाल, एकूणच जर बघितलं तर पुन्हा एकदा युती झाल्यानंतर जे गेल्या वेळी विभाजनाचा फटका बसला होता, आता युती आहे, पुन्हा एकदा नवीन चित्र. शिवसेना भाजप युती म्हणजे महायुती मजबूतीने पुढे जात आहे. माननीय देवेंद्रजी, माननीय उद्धवजी या जोडीने अप्रतिम असं काम तिकीट वाटपामध्ये केलेलं आहे, आणि त्याचाच एक या समाजनगरमध्ये आम्ही सर्वच मिळून एकत्र शिवसेना भाजपचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रपणे त्या ठिकाणी फॉर्म भरत आहोत. शिवसेनेसमोर एक असं चित्र बघायला मिळतं की सिल्लोड असो किंवा पैठण असो किंवा औरंगाबादमध्ये असो, कुठे ना कुठेतरी भाजप पदाधिकाऱ्यांची जी नाराजी आहे, आव्हान आहे का? आणि गंगापूरसारख्या ठिकाणी जिथं शिवसेनेतून इतर पक्षांमध्ये लोक गेलेले आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल, हे आव्हान तुम्ही कसं थोपवणार? मी सांगितलं, यापूर्वी सांगितलं की ही नाराजी वाढते तिकीट वाटपामध्ये. ती आम्हाला 2 दिवस आमचा हा त्रास अधिक असतो सगळ्यांच्या मनधरणी करण्याचा, आणि निश्चितच मनधरणी करून लोक मानतात, हे त्यांच्या काही डिमांड्स असतात नंतरच्या, त्या आम्हाला पूर्ण कराव्या लागतात. आणि मग कोणी आपल्या महायुतीच्या विरोधात कोणी जात नाही, कारण त्यांना माहिती आहे सरकार कोणाचं आहे खाली आणि वर, आणि त्यामुळे सरकारमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उगत पुढे काही अडचणी नको, आपल्याला काम करून घ्यायचं. मग ते सर्वजण फॉर्म मारा घेतात, आणि आता ही प्रक्रिया आम्ही आतापासून सुरू केलेली आहे, जे कोणी असतील त्यांच्यासाठी. नक्कीच, पश्चिममधून शिरसाट हॅट्रिक साधणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणी केल्या जाईल असं आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन महेश पवारसोबत अमय पाठक, AM न्यूज, औरंगाबाद.